मी सुद्धा यांच्या सोबत पाय पाय चालत यांच्या सारख्याच बसलो. आता कोणाकडे जायचं? भगवान ब्रह्मा, भगवान शिव, भगवान विष्णू नामकृष्ण म्हणजे आता जायचं कोणाचं? म्हणे चला दत्त महाराजांकडे जाऊया. म्हणे या प्रश्नाचं उत्तर घे. दत्त महाराजांकडे आलं की पालखी ठेवण्यात आली. दत्तप्रभूंना त्यांनी ती कावी लागते की माझ्या प्रश्नाचं उत्तर जर मी आलं तर तुम्हाला माझं म्हणणे मान्य करावं लागेल. दत्तप्रभूंनी त्याला मध्येच थांबवलं आणि त्याला एक उत्तर त्यांनी एवढं सुंदर दिलं की मला आयुष्यभर तू तुझे आई वडील जरी दत्तांची सेवा करत असेल, तू नाशिक जरी होता, पण तो आयुष्यभर फक्त एकदा दत्त म्हटल्याने काय होणार आहे, एकदा दत्त म्हटल्याने काय होणार आहे हा प्रश्न तू इतक्या वेळा विचारला, इतक्या वेळा तुझ्या तोंडातून दत्त 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 निघालं की यम कधीच कुणाला ऑफर देत नाही आणि तुझ्या तारखेला त्यांनी ऑफर दिली. म्हणे यमांकडे तो ऑफर केल्यानंतर तुला भगवान ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचं तुला दर्शन झालं. यांचं दर्शन झाल्यानंतर तुला दत्तप्रभूंचं म्हणजे साक्षात माझं दर्शन झालं. एकदा दत्त म्हटल्याने काय होतं? तेवढं सगळं फक्त एकदा दत्त म्हटल्याने होतं.